ज्यांच्या वाट्याला प्रथम गोलंदाजी आली आहे। तर मात्र इथे आपण पाहतोय एक उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट पंच जोमा पाटील सर आखुर्ले यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय। आपण यापा व्यासपीठावर आपलं सरचे स्वागत असेल। तर सामना मात्र इथून चालू होईल। पहिलं षटक घेऊन येईल कल्पेश हा गोलंदाज। पॉवर प्लेचं षटक असेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये। पॉवर प्लेचं षटक असेल। किरण म्हात्रे आणि मयूर म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे। सामन्याचं सुरुवात करेल कल्पेशचा पहिला चेंडू। शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता त्या ठिकाणी, मात्र डीप मिड विकेट मध्ये क्षेत्रक्षेत्र जरूर तैनात आहे। मात्र एकच धाव मिळेल एका धावेनं। मात्र डावाचा श्री गणेश होताना आपण पाहतोय। वैयक्तिक खातं एक या धावसंख्येनं तुम्ही पाहताय। ही स्पर्धा सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही घरी बसल्या आनंद घेऊ शकता। घरी बसल्या आनंद घेत असल्या त्या प्रेक्षकांचा सुद्धा आम्ही इथून आभार व्यक्त करतोय। आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव आली। इथे मात्र खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कल्पेशच्या माध्यमातून। ऑफ स्टिकवर चेंडू ठेवलाय आणि चेंडू मात्र तिथे अवांतर घोषित केलाय गेलाय। एक धाव मात्र मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने मात्र संघाची एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय। दोन धावा धावफलकावर समोर फलंदाज तुम्ही पाहताय मयूर। मयूरला पाहताय स्ट्राईक गेंडवर आलाय। इथे मात्र बॅटची काडा घेतली होती मात्र यष्टी रक्षकानं केलेली चूक। चेंडू मात्र जाईल सीमा रेषेच्या बाहेर चौकार। थँक्यू थँक्यू व्हेरी मच डीजे। तर नितीन यांचं सुद्धा कौतुक करावं लागेल। आज मात्र प्रफुल्लित करणारं संगीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते। गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज असेल कल्पेश। समोर फलंदाज आपण पाहतोय मयूर। स्कूप करण्याचा प्रयत्न डीप थर्डमॅन मध्ये चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक अडवेल तोपर्यंत एक धाव आले। दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न आणि दोन धावा मात्र या ठिकाणी सजरित्या पूर्ण गेलेत। आणि या दोन धावेच्या मदतीने मात्र संघाची एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय कुठारी संघाची आठ धावा धावपलकावर। मयूर म्हात्रे आणि त्याला साथ देतोय किरण म्हात्रे। ज्या किरण म्हात्रेनं मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त झेल पकडला होता तो किरण म्हात्रे मात्र आपण पाहतोय नॉनस्ट्राईक एंडकडे। शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू। मात्र पंच स्वैर दर्शवतात। विनोद पाडे सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये। त्यानंतर आपण स्क्वेअर लेग पंच पाहतोय सुनील तांडेल सर बेलवली एक ऑफिशियल पंच यांचं आपण पाहतोय। या ठिकाणी पंचांच्या कामगिरी न्यायदेवतेची भूमिका यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही निर्धाव चेंडूची सांगता। इथे मात्र रोखून ठेवलंय कल्पेशनं एकही मोठा फटका। आपण पाहतो यष्टी रक्षकानं मागच्या चेंडूवर एक चूक केली होती तिथे मात्र चार धावा नक्की मिळाले होते। अशा छोट्या छोट्या चुका ज्या असतात त्या तुम्ही सुधारणं खूप गरजेचं असं। गोलंदाज पुन्हा एकदा कल्पेश। शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता पूल करायचा होता बराच वेळ चेंडू हवेमध्ये। क्षेत्ररक्षक चेंडू खाली पहिला ब्रेक टू आणि पहिली सफलता मयूर म्हात्रे बॅक टू द पवेलियन। थँक्यू थँक्यू व्हेरी मच। इथे मात्र आपण पाहतोय संघाची एकूण धाव संख्या तुम्ही पाहताय नऊ धावा। नऊ धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। इथून मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज कल्पेश याच्या माध्यमातून। यासाठी मात्र मागच्या सामन्यामध्ये आपण जबरदस्त गोलंदाजी पाहिली होती गावदेवी पाली संघाची। मात्र आता मात्र कल्पेशनं रोखलंय या दोन्ही फलंदाजाला एक सफलता मात्र पहिल्या षटकामध्ये। इथून मात्र दुसरं षटक चालू होईल। या दुसऱ्या षटकामध्ये मात्र क्षेत्ररक्षणावर लागले माफ करा अजून एक चेंडू असेल। पहिलं षटक चालू आहे। पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते कल्पेश या गोलंदाजाची। चांगली गोलंदाजीचा भरणा असलेला संघ आपण पाहतोय पाली संघ ज्यानं गोलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती मात्र
तिथे रेडगर संघाला पराभूत केलं होतं आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले होते पाहली संघ. मात्र इथे हा या जेंडवर मात्र कुठला अंक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार जर केला तर धावसंख्या मात्र फक्त जाऊन पोचले एक गडी बाद असताना कुटारी संघ 9 धावा. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल किरण म्हात्रे. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, मोठा फटका जरूर खेळला होता होता त्या ठिकाणी. मात्र झेल जमिनीला मात्र दान केलंय. या झेलची किंमत मात्र तुम्हाला नक्की मोजावी लागेल, कारण इथे पाहायला गेलं तर हा झेल टिपणं खूप गरजेचं होतं. निलेश शेळके त्या ठिकाणी तैनात होते, मात्र बराच प्रयत्न केला होता, प्रयत्न चांगला होता, मात्र झेलपर्यंत पोहोचले होते. झेल अंतिम क्षणामध्ये जमिनीला दान झालंय. झेल पकडला असता एखादा विकेट किरणला मात्र मैदानाच्या बाहेर दाखल व्हावं लागलं असतं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकामध्ये गडी बाद झाला 1 कुटारी संघाचा आणि 11 धावा. थँक्यू व्हेरी मच. चार षटकांचा सामना आहे. या चार षटकामध्ये जर सामना बरोबरी झाला तर सुपर ओव्हर खेळवला जाईल, याची दोन्ही संघनायक लक्ष घ्यायचं आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय. बारक्या शेळके आपण पाहतोय इथे, मात्र डाव्या हाताचा गोलंदाज आहे. डाव्या हाताचा गोलंदाज ज्या ज्या वेळेला येतो त्या त्या वेळेला मात्र फलंदाजांना नेहमी डोकेदुखी ठरताना आपण पाहतोय. मात्र विशाल म्हात्रे स्ट्राईक एंडवर आलाय. मात्र ज्या विशाल म्हात्रेनं मात्र मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती तो विशाल म्हात्रे मात्र स्ट्राईक एंडवर आलाय. विशाल म्हात्रेसाठी इथून क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय, डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफला, त्यानंतर मिडॉनला एक क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय. लॉलीपॉप चेंडू फेकला आहे फांसानं, मात्र त्याला पनिश दिली आहे. नो चेंडू घोषित केला, बीमर चेंडू, आणि इथे मात्र त्याचा फायदा उचलला या विशाल या फलंदाजानं. बीमर चेंडू आहे, फ्रीटचा चेंडू असेल, मात्र 5 धावा हा चेंडू मात्र देऊन जाईल. फ्रीटचा चेंडू आहे, 5 धावा मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय. सूर्याची किरणं मात्र त्याच्या डोळ्यावर त्या ठिकाणी आपण पाहतोय. रणरंत ऊन आपल्याला पाहायला मिळतंय. हा झेल जर टिपणं तेवढं कठीण होतं. इथे मात्र आपण पाहतोय तिसरे बंच. गोलंदाजच्या शैलीवर मात्र इथे आक्षेप घेतला गेलाय. तिसरे बंच आपण पाहतोय. या स्पर्धेचे लाडके आयोजक आपण पाहतोय दीपकभाई फडके यांना. तर 9वा फलंदाज आपण पाहतोय जो चौकारानं मात्र आपलं खातं खोलतोय. आमचे सागरभाई फडके आम्हाला माहिती देतात, अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. समोर फलंदाज कोण आहे तर विशाल म्हात्रे. बारके शेळके हा पुन्हा एकदा फुलटॉस, लॉलीपॉप चेंडू होता, मात्र त्या ठिकाणी फ्रीटचा चेंडू होता आणि मात्र चांगला थ्रो महेंद्र शेळके याच्या माध्यमातून अंपायर रिव्ह्यू मात्र इथे घेतला गेलाय. तर डिसिजन मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. नॉट आउट असेल फलंदाज. फलंदाज मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. इथून मात्र चांगली फलंदाजी विशाल याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. तब्बल 24 चेंडूमध्ये किमान 40 ते 45 धावांचं आव्हान तुम्हाला ठेवावं लागेल, कारण पाली संघाची सर्वात मोठी ताकद जर आपण पाहिली तर फलंदाजी आहे. त्यानंतर आपण पाहिलोय महेंद्र शेळके असेल, राहुल भोईर असेल, कल्पेश असतील, चांगली फलंदाजी नेहमी आपण आपल्या संघासाठी करताना आपण पाहतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील सुद्धा केली होती. ऑफस्टिकवर चेंडू ठेवलाय, मात्र निर्धाव चेंडूची सांगता विशाल म्हात्रेला मात्र इथून शांत बसवलं जातंय.
मात्र बराच वेळ या ठिकाणी शांत बसवला विशाल मात्रेला, मात्र आपले हात कधी खोलेल हे सुद्धा चर्चा आपल्याला पाहायला मिळेल, कारण विशाल मात्रेमध्ये ती क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची। बारक्या शेलगे गोलंदाजी मार्कवर विशालसाठी हा चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, खडेखडे स्ट्रोक तुम्ही कन्वर्ट करू शकत नाहीये, चेंडूच्या पिचपर्यंत तुम्ही पोहोचणं तितकं गरजेचं आहे, कारण बारके शेलके डाव्या हाताचा गोलंदाज आहे आणि या डाव्या हाताच्या गोलंदाजाचा चेंडू स्विंग होताना आपण पाहतोय, व्हेरिएशन पाहायला मिळतोय, कधी फास्ट डिलिव्हरी येते तर कधी स्लोअर वन चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। बारके शेलके गोलंदाजी मार्कवर जबरदस्त गोलंदाजी बारकेची आपल्या संघासाठी। इथे मात्र आदळलेला चेंडू आपण पाहतो, त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक जरूर होता, बॅटची कडा सुद्धा घेतली होती आणि पाहायला गेलं तर एक धाव मात्र इथून रोखू शकत नाहीये आणि या एका धावेच्या मदतीने मात्र कुटारी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 19 धावा धावपलकावर, किमान 40 ते 45 धावा मात्र तुम्हाला मैदानामध्ये कुटाव्या लागतील। फाईट मात्र करण्यासाठी एक टार्गेट तुम्हाला जे या ठिकाणी ठेवावं लागेल कुटारी संघाला। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज बारक्या, इथे मात्र लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, पंच आमच्याकडे वळतात सुनील तांडेल सर की हा चेंडू मात्र खराब आहे आणि या चेंडूवर मात्र एक धाव मात्र मिळेल आणि या एका धावेच्या मदतीने मात्र कुटारी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20 या आकड्यावर। 20 धावा आतापर्यंत म्हणजे 10 सरासरी आतापर्यंत आपण पाहतोय धावपलकावर। नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल किरण म्हात्रे जो सलामीला आलाय, ज्यानं 3 धावांचं योगदान जरूर दिलं आपल्या संघासाठी, इथून मात्र किरणकडनं अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांची। गोलंदाज बारक्या खोदून काढलाय चेंडूला, टायमिंग जबरदस्त केलं, वेट अँड वॉच जरूर केला होता, मात्र किरणच्या बॅट मधून हा निघतोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून दणदणीत षटकार। किरणला मागच्या षटकामध्ये मिळालेला जीवनदान आपण पाहिला होता आणि त्या जीवनदानचा पुरेपूर फायदा उचललाय किरण मात्रेनं। बारक्या शेलके पुन्हा एकदा सज्ज असेल किरण मात्रेसाठी, आपटलेला चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, मात्र 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकणार नाहीये आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र षटक समाप्त होते दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुटारी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 28 या धावसंख्येवर। आपलं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कोणी प्रेम करावं। थँक्यू व्हेरी मच डीजे। तर आपण या ठिकाणी पाहतोय पाहायला गेलो 28 धावापर्यंत मजल मारली म्हणजे 14 सरासरी प्रत्येकी षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि या पहिल्या षटक आपण पाहिलं तर कल्पेशचं, ज्या कल्पेशनं धावा मात्र खर्च केली होत्या 11 आणि त्यानंतर बारक्या शेलके याला ज्या षटकामध्ये 17 धावा मात्र म्हणजे मागणी गोलंदाजी म्हणावी लागेल, ज्या अवांतर चेंडू फेकला होता 9 चेंडू फेकला होता आणि तिथून मात्र डावाला आकार देण्याचं काम विशाल म्हात्रे आणि किरण म्हात्रेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। किरणच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता, त्यानंतर विशालच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर मात्र तिसरं षटक आपण पाहणार आहोत। या तिसऱ्या षटकामध्ये मात्र कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल या कुटारी संघाच्या माध्यमातून प्रणय आलाय गोलंदाजी मार्कवर, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन आलाय। येथून मात्र क्षेत्ररक्षक तुम्ही पाहताय विशालसाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक क्षेत्ररक्षक ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात। डीप एक्स्ट्रा कव्हर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता विशाल म्हात्रे, मात्र इथे अडकला गेलाय विशाल म्हात्रेची विकेट मात्र इथे गमवावी लागली आहे आणि बॅटचे मोठा फटका जरूर खेळला जाता दुसरा आदरा मात्र मिळतोय कुटारी संघाला विशालच्या रूपामध्ये। संघाची 19 धावसंख्या तुम्ही पाहताय 28 जावा। हम भगवान से मांगते नहीं कोई मन्नत क्योंकि हमारे दोस्त हमारे लिए जन्नत।
थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र दुसरा हादरा लागलाय कुठारी संघाला. यासाठी तर पाली संघ ओळखला जातोय, मात्र एका पाठोपाठ धक्के देताना गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर प्रणय अडवा बॅटने केलाय, चांगला फटका आहे, क्लासिकल स्ट्रोक आपण पाहतोय. डीप फायनल टार्गेट केलंय, चेंडू मात्र जातोय सीमा रेषेच्या बाहेर, वन बाउन्स चौका. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय यष्टी रक्षक काहीतरी कान मंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतोय. चर्चा करणं खूप गरजेचं असं, कारण एखादा मोठा फटका आला तर मात्र प्रेशर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजावर, आणि त्यानंतर मात्र एखादा डॉट चेंडू आला तर गोलंदाज मात्र त्या ठिकाणी आत्मविश्वासानं आपल्याला इथे मात्र ग्लान्स करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टिकवर चेंडू ठेवला होता, फंस आमच्याकडे वळतात विनोद पाडे सर. हा चेंडू खराब आहे, मात्र एक धाव मिळेल, अवांतर चेंडू आहे. एका धावेच्या मदतीने मात्र संघाची एकूण धाव संख्या तुम्ही पाहताय 33 धावा धावपालकावर, 33 धावा आतापर्यंत जमा केल्या. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय, प्रणय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राऊंड अप विकेटनं आपण त्याची गोलंदाज, इथे मात्र ताकदीचा पुरेपूर वापर, चेंडू मात्र जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क, 6 धावा. जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं, पर हां जो मैं नहीं बोलता हूं. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र आपण पाहतोय किरणला मात्र जे मिळालेलं जीवनदान होतं, आणि त्या जीवनदानाचा पुरेपूर फायदा आपण पाहतोय चौकार षटकरांची आतषबाजी किरणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट अप लाईन चेंडू होता त्या ठिकाणी, ऑफ साईडला मात्र ड्राईव्ह केला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये, क्षेत्रक्षेत जरूरत आहे ना ते, जोपर्यंत चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, आणि या 2 धावेच्या मदतीने मात्र संघाची एकूण धाव संख्या आपण पाहतोय 41 धावा आतापर्यंत. किरण स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय, ज्याच्या बॅटमधून चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळतात, तो किरण मात्र इथे चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी. अडव्या बॅटने खेळलाय, ऑन साईडला मात्र ड्राईव्ह केलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये, क्षेत्रक्षेत जरूरत आहे ना ते, मात्र धाव मिळेली या चेंडूवर एकच, आणि या एका धावेच्या मदतीने मात्र संघाची एकूण धाव संख्या तुम्ही पाहताय खुटारी संघाची 42 धावा धावपालकावर. 2 फलंदाज बाद झालेत, मयूर मात्र बाद झाला, त्यानंतर विशाल मात्र बाद झाला. चांगली खेळी मात्र साकारता आली नाहीये विशालला, मागच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी दाखवली होती. प्रणयचा हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, झेल मात्र त्या ठिकाणी टिपला गेलाय मिड ऑन मध्ये, आणि फलंदाज मात्र तिसरा आदरा मात्र लागतोय कुटारी संघाला. संघाच्या धाव संख्या एकूण पाहतोय आपण 42 धावा. या हम बार बार कहते दोस्तों कि टपोरी की भाषा में करोड़ को कहते हैं खोका, और लड़की जब प्यार में मुकर जाती है उसको कहते हैं धोखा. इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त संगीत डीजे नितीनच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते, आणि नवीन गोलंदाज येईल अंतिम षटक घेऊन, राहुल भोयर संघाचा सर्वात आक्रमक खेळाडू, अष्टपैलू कामगिरी नेहमी त्याची आपल्याला पाहायला मिळते. मात्र इथे गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल राहुलची हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांचा विचार आपण केला, 3 षटकांच्या समाप्तीनंतर मात्र 42 धावा लावण्यात यशस्वी ठरले होते फलंदाज आपण पाहिलं होतं कुटारी संघाचे. अंतिम डेथ ओव्हरचं षटक असेल, या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये मात्र तुम्हाला हाणामारी करावी लागेल. राहुल भोईरेल अंतिम षटक घेऊन समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल, ज्या फलंदाजाला जीवनदान मिळालं होतं त्यानंतर मात्र त्यानं 2 षटकार एक चौकार दाखवलाय किरण मात्रेनं, तो स्ट्राईक एंडवर आहे गोलंदाज राहुल. खोदून काढलाय चेंडूला, प्रॉपर टायमिंगचा फटका, डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला भिरकावून दिला. जीवनदानाचा फायदा कसा उचलावा हे मात्र किरणनं दाखवून दिलंय. किरणच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा दणदणी षटकार. पिक 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 सिक्सर. थँक्यू. इथे मात्र आपण पाहतोय
शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, पोल करायचा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. कमबॅक करतोय गोलंदाज राहुल भोईर. मात्र इथे पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक करण्याचं काम आपल्या संघासाठी करतोय राहुल हा गोलंदाज. मात्र जीवनदानाचा फायदा कसा उचलायचा हे मात्र दाखवून दिलंय फलंदाज किरण. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कही पे निघाय कही पे निशाणा. बॅट आणि चेंडूचा कॉम्बिनेशन जुळलं नाहीये. त्यानंतर शरीराचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तत्पूर्वी एकच धाव घेण्यात यशस्वी ठरले आणि या एका धावेच्या मदतीने मात्र संघाची एकूण धावसंख्या 49 धावपालकर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा राहुल. इथे मात्र गुडघ्याचा वापर जरूर शफल झाले होते फलंदाज. एसटी उद्ध्वस्त केल्या, त्रिपलाचित बाद होतोय फलंदाज. मात्र बाद होईल इथून विकी मात्र बॅक टू द पवेलियन. अरे रागान काय भक्त रागान, रागान काय भक्त रागान, तुझी ताटी ती. क्या बात है नितीन, यासाठी तर नितीन ओळखला जातोय. टायमिंग कसं असावं, अचूक टायमिंग आपण पाहतोय. नितीन पनवेल तालुक्यात नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये याच्या नावाचा बोलबाला असतोय नितीन डीजे. आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज राहुल भोईर. इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता, टायमिंग जुळलं नाही आहे. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू जातो पॉईंट क्षेत्रामधून, क्षेत्रक्ष जोपर्यंत येईल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाज मात्र बाद होईल. पाचवा हात्र मात्र लागतोय कुटारी संघाला. संघाची एकूण धावसंख्या तुम्ही पाहताय 50 धावा. तेथे मात्र फलंदाज बाद झालाय धावशीतच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज निलेश मात्रे. किरण मात्रे अजूनही मैदानामध्ये तळटोकून आहे. उलटा असा चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू, आणि चेंडू मात्र जातोय सीमार रेषेच्या पार, षटकार. आणि या षटकाराच्या मदतीने मात्र संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळेल. कुटारी संघाचे 5 फलंदाज गमावले, 56 धावा. आणि 57 धावांचं मात्र टार्गेट ठेवलं येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 57 धावा मात्र तुम्हाला या ठिकाणी चेस कराव्या लागतील. कारण विचार जर केला तर या स्पर्धेचा सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर सुपर ओव्हरमध्ये सामना खेळवला जाईल. तर हे 56 धावा मात्र कशा प्रकारे चेस केल्या जातील, प्लॅनिंग कशी असेल पाली संघाची, हे सुद्धा ऐकण्यासाठी जाऊया पुढच्या सत्रामध्ये. आमच्या मित्र रोशनबाई पाटील तारा, तत्पूर्वी घेऊया छोटासा ब्रेक. देशासाठी लावून प्राणपणा शिवरायांचा तो मावळा खरा, जया पाहून दुश्मन ही थरथर कापे, तया नाव वासुदेव बळवंत फडके.
24 चेंडू मध्ये इथून जर पाहायला गेलं तर 57 धावांचं आव्हान ठेवलंय या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना आपण पाहतोय कोठारी संघानं. मात्र या 57 धावा कशा प्रकारे चेस केले, कारण पाली संघाचा विचार केला, राहुल भोईर, कल्पेश, त्यानंतर महेंद्र सेल, बरेचसे खेळाडू आपण पाहतोय, निलेशला पाहणार आहोत. चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल, येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला मात्र आपली दादागिरी व्यक्त करावी लागेल. पाहणं तर 57 धावा क्रिकेटमध्ये अशक्य असं लक्ष नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये काही घडू शकतंय आणि ते मात्र इथे करून दाखवावं लागेल. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा पाली संघ, गावदेवी पाली आणि त्यांना फाईट करतो दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना तुमच्या भेटीला. आपण पाहिली पहिल्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली होती किरणची, ज्या किरणनं आपल्यातून फलंदाजी 30 धावांची खेळी आपण पाहिली होती. 11 चेंडूमध्ये 30 धावा ज्यानं कुठल्या होत्या, 3 षटकार, 1 चौकार. त्यानंतर मयूर म्हात्रे ज्यानं 4 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान दिलं होतं. विशाल म्हात्रे मात्र 6 चेंडूमध्ये पाहायला गेलं तर 1 चौकार 1 षटकार ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं, 7 धावांचं योगदान. नीरज म्हात्रेचं 0 धावांचं योगदान, विक्की म्हात्रेचं 0 धावांचं योगदान. त्यानंतर विनायकनं 1 धावांचं योगदान जरूर दाखवलं होतं. निलेश म्हात्रे ज्यानं 7 धावांचं योगदान आणि 56 धावा कुठल्या होत्या आणि 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलं होतं. इन्व्हेस्टमेंट धावांची गुंतवणूक मात्र केली होती. हे 57 धावा कशा प्रकारे पाली संघ चेस करेल, कारण चांगले फलंदाज त्यांच्या खेम्यामध्ये आपल्याला तंबूमध्ये आपल्याला फलंदाज पाठवायचे आहे. दोन्ही पाली संघ आपण 2 सलामीवीर पाठवा मैदानामध्ये. तर मात्र महेंद्र शेळके आणि राहुल भोईर अशी जोडी तुम्ही पाहू शकता मैदानामध्ये. दोन्ही आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. 48 धावांची खेळी ज्या राहुलनं मागच्या सामन्यामध्ये केली होती, तर राहुल मात्र इथे कशा प्रकारे कामगिरी करेल आपल्या संघासाठी हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण 57 धावांचं लक्ष खूप अशक्य नाही आहे, कारण क्रिकेटमध्ये मोठे मोठे फटके हे आपण नेहमी पाहतोय, कारण अशक्य असं लक्ष पार करताना नेहमी खेळाडूंना पाहतोय. मात्र ते लक्ष कशा प्रकारे पार केलं जाईल पाली संघाच्या माध्यमातून हे पाहणं खूप गरजेचं आहे. गोलंदाज येईल, गोलंदाजी मार्कवर आपण पाहूया. पहिलं पॉवर प्लेचं षटक असेल. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र आपली दादागिरी या दोन्ही फलंदाजांना दाखवावी लागेल. या पहिल्या षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा कुठणं खूप गरजेचं आहे, कारण ज्या वेळेला तुम्ही चांगली स्टार्ट देता त्यावेळेला येणाऱ्या नवीन फलंदाजावर प्रेशर येत नाही आहे आणि तो प्रेशर येऊ देणार नाही आहे हे मात्र आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. महेंद्र शेळके आणि त्यानं तर 57 धावा मात्र इथून चेस कशा करेल तिथं ऐकूया आपण आमचे दीपकभाई फडके. तर नाणेबे केली जाईल, तर विनंती असेल 3 स्टार वाटे संघाचा संघनायक आणि DCC मोरबे संघाचा संघनायक या दोन संघनायकांना विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे. नेहरे धुंद्रे विभागामधील एक आक्रमक खेळाडू, नेहमी आपल्या बॅटने बोलणारा, एक शांत आणि प्रेमळ व्यक्तिमत्व ज्याचाच वाढदिवस आहे. सोपान म्हात्रे हरिग्राम याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 5 स्टार क्रिकेट संघाच्या वतीनं, रायगड जिल्हा परिषद चषकाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. सोपण याला विनंती असेल या आपण व्यासपीठावर आपलं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. त्यानंतर राहुल भोपी याला देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावर. त्यानंतर स्वप्नील पाटील याला देखील विनंती असेल या व्यासपीठावर. हा चेंडू पहिलाच सरळ लॉंगरला चेंडू येतोय, शत्रक्षक चेंडू खाली आणि फलंदाज बाद. अप्रतिम झेल पकडलाय आणि पहिला फलंदाज बाद होतो या ठिकाणी महेंद्र शेळके 0 धावसंख्येवरती. तर नक्कीच सोपानला गाण्याच्या माध्यमातून देखील शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर एक श्री गणेश मोरबे संघाचा संघनायक, एक शांत प्रेमळ व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर आदेश पांडव याला देखील विनंती असेल की या व्यासपीठावर. आदेश आपलं स्वागत असेल
अजित म्हात्रे चिपले हा देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती खूप चांगला सामना डीसीसी मोरबे संघाचा संघनायक आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेल थ्री स्टार वाजे संघ खूप चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. त्यानंतर गावदेवी खाणाव आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेल सहारा शिवकर या दोन संघामध्ये सामना पाहायला मिळतील. तर स्पीडअप करायचं सामन्याला, चार षटकांचा सामना, अतिशय चांगला फटका बॅटच्या मधोमध मिडल केला जातोय, चेंडू डीप लॉंग ऑनच्या वरून दणदणीत षटकार. इरादे लाख बनते बिखर जाते है, शिर्डी वही आते है जिन्हें साई बुलाते है. कारण चांगला फटका, एक फलंदाज बाद झाल्यानंतर आपण जर पाहिला तर षटकार मिळतोय. राहुल शेळके हा फलंदाज, राहुल भोईर हा फलंदाज अप्रतिम फलंदाजी करतोय. धावसंख्या जर पाहिली तर पहिल्या सत्रामध्ये 56 धावा जमवल्या, 57 धावांचा पाठलाग करीत असताना चला टाई स्पीडअप करायचं. खुटारी संघ विकेट गेल्यानंतर आणि षटकार मारल्यानंतर तुम्हाला टीम मीटिंग घेऊ नका ही विनंती असेल, कारण 20 मिनिटांमध्ये आपल्याला चार षटक फेकायचे आहेत. थ्री स्टार वाजे संघाचा संघनायक या ठिकाणी आलाय. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, डीप लॉंग आपला चेंडू येतोय, वन बाउन्स चेंडू सीमा पार चौकार, चार धावा. चार धावे संघ जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावरती, 55 चौकार पाहायला मिळतोय. तर मोरबे संघाचा संघनायक देखील या ठिकाणी उपस्थित झालाय. दोन्ही संघनायकांचं फुलटा चेंडू दिशा दिली, काउक कॉर्नर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये अप्रतिम फटका पाहायला मिळालाय आणि चार धावे संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. कारण पहिल्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं की खुटारी संघ पहिल्या सामन्यामध्ये पराभव होईल असं वाटलं होतं, कारण ज्या धावा 14 चेंडू 23 धावा खूप साधं सोपं समीकरण होतं चिंचोली संघाला, परंतु केलेली खराब कामगिरी, त्यानंतर कैलाश डुकरेचा पकडलेला अप्रतिम झेल आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण केली, तो सामना जिंकला. परंतु मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर तब्बल 50 अधिक धावा जी भागीदारी रचली होती तो गावदेवी पाली संघाच्या फलंदाजानं, त्यामध्ये राहुल भोईरची खूप चांगली कामगिरी, 48 धावसंख्या जमवली होती वैयक्तिक या खेळाडूनं. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फेकी देखील, बॅकअप खूप चांगला आहे. एक धाव मिळेल, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. तर चला मोरबे संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी यायचे, षटकाचा विचार केला तर जी धावगती पाहिजे ती राखण्यामध्ये यश आलंय मी तर म्हणेल. कारण धावसंख्या जर पाहिली तर 15 धावा, 15 सरासरीने जरी हा संघ पुढे सरसावला तरी धावसंख्या 60 होऊ शकते. पण हे निर्णायक पहिलं P1 षटक आहे, ज्या षटकामध्ये ज्या धावा जमवच्या जमवण्यामध्ये यश आलाय, येणाऱ्या 3 षटकामध्ये कशा प्रकारे पाली संघ कामगिरी करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू अप्रतिम, डीप स्क्वेअर लेगला चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार चौकार, चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावर. मला काही, मी डायरेक्ट खेळतो, मी डायरेक्ट मारतो, मारामारीच मला पटते. नक्कीच सनील फडके जी व्हायरल झालेली क्लिप आणि त्यानंतर सनील फडके चर्चेमध्ये राहिला, कारण नेहमी त्याला मारामारीच आवडते. आणि धावसंख्या जर पाहिली 19 धावा धावपलकावरती मोरबे संघाचा संघनायक देखील आलाय, एक अष्टपैलू खेळाडू संकेत भगत आणि त्याच्या समेत आपण पाहतो एक मंगेश नावडेकर, हे दोन खेळाडू या ठिकाणी आपण संघनायकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तर मी विनंती करेल व्यासपीठावरती चांगदेव दादा पाटील आपण या सामन्याचं नाणेफेक करा, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय आणि तृतीय चतुर्थ चार क्रमांकाच्या ट्रॉफ्याज, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज शतरक्षक आणि सिरीजच्या ट्रॉफ्याज देण्यात आल्यात आणि टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून प्राधा स्पॉन्सर करण्यात आले ते चांगदेव दादा
पाटील साई स्टार क्रिकेट संघासाठी नेहमीच ज्यांचं मोलाचं योगदान राहिलंय. धावसंख्या पाहिली 19, ज्या 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. अद्याप येणारे 18 चेंडूंचं समीकरण जर पाहिलं, नाणेफेक जिंकतोय वाजा संघ, तर नाणेफेक 5 षटकाचा सामना असेल. दोन्ही संघांना विनंती असेल सामना सुपर ओव्हरचा खेळवला जाईल याकडे लक्ष असू द्या. आणि दोन रिव्ह्यू तुम्हाला असतील, अति उसली चेंडू बीमर चेंडू फुलटत असेल तर आणि रन आउट, हे दोन रिव्ह्यू असतील. अठरा चेंडू 38 धावांची गरज, प्रति षटकाची सरासरीचा विचार केला संदेश शेळके तर 12.80 सरासरी राखावी लागेल. परंतु चला स्पीडअप करा खुटारी संघ, पंचांना देखील विनंती असेल आपण टाइम अलर्ट करा कारण खूप वेळ घेतोय. खुटारी संघ थोडं सहकार्य करा कारण अद्याप सामन्याचा विचार केला. गोलंदाज जितेश हा चेंडू पडल्यानंतर काही सहा बाहेर निघतोय. खूप चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. मधून राहुल भोईर एक आक्रमक फलंदाज आहे, त्या फलंदाजाला कितपत रोखाल. नाणेफेक जिंकले थ्री स्टार वाजे संघानं आपला निर्णय देखील कळवायचे आणि एक चांगला सामना पाहायला मिळेल. एकीकडे संकेत बघत दुसरीकडे सोनू बघत, हा चेंडू बॅटला मिडल शत्रक्षा चेंडू खाली अप्रथम झेल आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय. जर आपण पाहिली ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट साई प्रेसच्या माध्यमातून केली जाते, पण ओम साई केबल नेट राजेश राम फडके यांचं खूप चांगलं योगदान, नेटची सुविधा ज्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. प्रतीक पाटील असेल, खूप चांगलं योगदान, पूर्ण रात्रभर त्यांनी मेहनत केली आणि लाईव्ह स्पर्धा प्रेक्षकांना घर बसलेल्या पाहायला मिळते. पण तू धावसंख्येचा विचार केला, धावा खूप चांगल्या जमवल्या होत्या. पण तू राहुल भुईर बाद झालाय, त्यानंतर नौका फलंदाज निकेश शेळके हा फलंदाज आणि कल्पेश शेळके ही जोडी मैदानामध्ये. मागच्या सामन्यामध्ये महेंद्र शेळके नव्हता, पण या सामन्यामध्ये देखील 0 धावसंख्येत बाद होऊन माघारी परतला. धावसंख्येचा पाठलाग करीत असताना कशा प्रकारे रणनीती, कारण संगणक विशाल मात्रेने सांगितलं की आमची जमेची बाजू ही गोलंदाजी आहे. परंतु गोलंदाजी देखील पहिल्या षटकामध्ये पाहिली तर कुठेतरी कमकुवत ठरली, 19 धावा. त्यानंतर या षटकामध्ये सफलता मिळेल पहिल्या चेंडूवर. हा चेंडू बॅटची इनसाइड एज लागले, एक धाव पूर्ण केली जाते. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एका धावेने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. अद्याप धावसंख्येचा विचार केला, 16 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज असणारे सागर फडके, जे धावा या प्रत्येक षटकामध्ये किमान दोन मोठे फटके हवे लागतील. एक चौकार एक षटकार आला की तुमची सरासरी कमी होईल, ते येणं खूप गरजेचं आहे. कारण सार्थक देखील हा सामना पाहतोय, सार्थकचा देखील आपण 3 चेंडू झाल्यात, माफ करा 3-15 चेंडूचा अद्याप खेळ बाकी असेल. 37 धावसंख्येची गरज. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, शॉटला पुल करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु खराब शत्ररक्षण पहा. ज्या प्रकारे एखाद्याच्या हातामधून झेल निसतावा असं वाटलं की साधा सोपा झेल आहे, परंतु शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवू शकला नाही आणि परिणाम पाहिला की हा फलंदाजाला मिळेल जीवनदान. 2 धावा या चेंडूवरती, 2 धावीने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावर. आदरणीय व्यक्तिमत्व जनार्दन कातोड फडके याचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यानंतर वीरांश संदीप फडके याचं देखील आगमन झालंय, त्याचं देखील स्वागत. हा चेंडू पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसरी धावेसाठी प्रयत्न, 2 झेल सोडलेत. खराब क्रिकेट पाहायला मिळतात ते या ठिकाणी जर पाहिलं तर खुटारी संघ खराब कामगिरी करतो क्षेत्ररक्षणामध्ये. परंतु जे शॉर्ट पिच लाईनचे चेंडू होते असं वाटत होतं की दोन्ही चेंडू सीमारेषे बाहेर जातील, परंतु फलंदाजांना जमले नाही. मी तर म्हणेल संघाचा संघनायक निकेश शेळके याच्यावरती जिम्मेदारी असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा धावपलकावरती लागल्या 23, समीकरणाचा विचार केला तर अद्याप 35 धावसंख्येची गरज आहे, 34 धावसंख्येची गरज असणार आहे. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू, बॅटची इनसाइड एज लागली आणि फलंदाज बाद. I'm
फलंदाज बांधलाय नौका फलंदाज आशिष पाटील हा फलंदाज मैदानामध्ये गतवर्षी खूप चांगल्या भन्नाट फॉर्म मध्ये होता, सलामीला याचा मिडल ऑर्डर मध्ये गेली, तेवढी चांगली फलंदाजी आशिषची पाहिले. आता मात्र संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. गोलंदाजा विचार केला तर प्रथम सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाजी खराब झाली. कल्पेशनं 11 धावा दिल्या होत्या, त्यानंतर बारक्या यानं 17 आणि प्रणवनं 14 आणि त्यानंतर राहुलनं 14 धावा, एक खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. फलंदाजा विचार केला तर या सामन्यामध्ये मागच्या सामन्यामध्ये जर पाहिल्या तर किरण म्हात्रे यानं 11 चेंडूमध्ये 36 धावांचं योगदान दिलंय, त्यामध्ये 3 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ केला, पण गोलंदाजी ती मागच्या सामन्यामध्ये चांगली झाली होती पाली संघाची, ती कुठेतरी या सामन्यामध्ये खराब पाहायला मिळाली. परंतु चेंडू आणि चेंडू आणि धावांचं समीकरण पाहिलं, 12 चेंडू आणि धावसंख्येची गरज असेल येणाऱ्या चेंडूवरती 34, 17 सरासरी महाग नाही या मैदानावर, परंतु मोठे फटके येणं बॅटमधून तुमच्या गरजेचं आहे. ते किती फटके याव्या लागतील, परंतु विशाल म्हात्रे गोलंदाजी मार्गवर येतोय. या षटकातील पुढला चेंडू फेकण्याआधी बोनशेत गाव इंड करून शॉर्टपिच लाईनचा चेंडू स्लोवर चेंडू फेकलाय, पडल्यानंतर चेंडू काहीसा बाहेर वळतोय आणि परिणाम पाहतो हा चेंडू डॉट फेकला जातोय. 11-34 समीकरण. फलंदाजाला एवढंच करायचंय की येणाऱ्या 11 चेंडू मध्ये आम्हाला 5 षटकार मारायचे आहेत. हा जर तुम्ही मनामध्ये तयारी ठेवली तर ते षटकार सहज सोप्या रीतीने मैदानावर जाताना आपल्याला पाहायला मिळतील. पण गोलंदाजाला देखील काय करायचंय, चेंडू निर्धाव फेकायचे आहेत, सामन्यामध्ये चांगली कामगिरी पाहायला मिळेल. स्लोवर चेंडू, बॅटची टॉप एज लागली आहे. विशाल म्हात्रे चेंडू खाली, फलंदाज बाद. फलंदाज बाद झालाय. नौका फलंदाज निलेश शेलके मैदानावरती जातोय. फलंदाज माघारी परतल्यात, खूप चांगली पंचांची भूमिका. संदीप तांडले सर बेलवली, विनोद पाटील सर मोह, त्यानंतर व्यासपीठावर आपण पाहिलं पुढल्या सामन्यासाठी पंचाच्या भूमिकेमध्ये नितीन पाटील याला आपण पाहणार आहोत. नितीन पाटील कोपरोली. तर सामना पाहतोय, अतिशय चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी केली पहिल्या सत्रामध्ये, पण तो आशिष पाटील थोडीशी चुकी करतोय. चेंडूच्या लाईन आणि लेंथला ओळखू शकला नाही, चेंडू पडल्यानंतर काहीसा स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकलाय आणि त्यानंतर मात्र पाहिलं तर हा चेंडू देखील डॉट जातोय. निर्धाव चेंडू तुम्ही जेवढे खेळाल तेवढं तुमच्यावरती मानसिक दडपण येईल आणि या ठिकाणी शतरक्षक थोडीशी चुकी करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. अशोक फडके यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील स्वागत. धावसंख्या जर पाहिली, मयूर भुईर नौका फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर पुढल्या सामन्यासाठी तयार राहायचे वाजे, थ्री स्टार वाजे संघ आणि DCC मोरबे संघ, या दोन संघांना विनंती असेल की आपण सज्ज राहायचे. सामना त्वरित सुरू केला जाईल. स्लोवर चेंडू पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडूची सांगता होते. समीकरणाचा विचार केला, एक चांगली गोलंदाजी विशाल म्हात्रेची आपण पाहिली. या षटकामध्ये जर आपण पाहतोय खूप चांगला गोलंदाजी पाहायला मिळतोय. डॉट चेंडू फेकावे लागतील या सामन्यामध्ये. स्लोवर चेंडू पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी फेकली होती पंचांचा इशारा षटक समाप्तीचा, तर शेवटचं षटक अंतिम षटक पाहायला मिळेल. आणि या षटकामध्ये धाव खर्च केली, 3 धावा खर्च केल्या, 1 धाव खर्च केली माफ करा. आणि धावसंख्या जर पाहिली तर फक्त 24 धावा धापलकावर. चला स्पीडअप करा खुटारी संघ, खूप धावसंख्येची गरज आहे. टीम मीटिंग घेऊ नका. सायप्रिसच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ज्या ज्या दानशूर दात्याने या स्पर्धेला सदर हाताने मदत केली आहे त्या सर्व दानशूर दात्यांचं पुन्हा एकदा साई स्टार क्रिकेट संघाच्या वतीनं रायगड जिल्हा परिषद चषक विलासदादा नारायण फडके यांच्या नावाने स्पर्धा, त्या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. थोडं स्पीडअप करा, ह्यानंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल थ्री स्टार वाजे आणि त्यांच्या विरुद्ध खेळले DCC मोरबे. महाशिवरात्रीचा खूप मोठा उत्सव डांगरनेश्वर मैदान डांगरनेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळतोय. त्या नावानं हा संघ
मैदान मध्ये उतरेल तर दुसरीकडे थ्री स्टार तीन स्टार घेऊन मैदान मध्ये उतरेल माझा संघ। हा चेंडू अतिशय चांगला कार्पेटच्या साइड चेंडू डीप लॉन्ग ऑफला एक क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे। तत्पूर्वी संधी होते एक धाव घेण्याची एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावर। असं वाटलं होतं पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर संघ सहज सोप्या रीतीने पुढे जाईल परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही। हा चेंडू खोलवर फेकलाय फलंदाज बाद आशिष पाटील। सदानंद शेलके पाली गाव म्हटला की संदेश शेलके जास्तीत जास्त मातीशी ज्यांचा संबंध आहे कुस्तीमध्ये खूप मोठं नाव आहे आणि बॉडी बिल्डिंगमध्ये बॉडी मध्ये जिममध्ये खूप चांगली कसरत या गावामधून आणि अनेक कुस्तीपटू या पाली गावाने दिलेत। मोहा असेल पाली असेल नेहरा असेल या गावामधून अनेक कुस्तीपटू आपल्याला पाहायला मिळतील परंतु क्रिकेट देखील तेवढा चांगला पाहायला मिळतोय। धावसंख्येचा विचार केला आज पाली संघाने पहिल्या सामन्यामध्ये खूप चांगली धावगती राखली होती 79 धावा जमवल्या होत्या परंतु या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटला गेलाय। पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की सामना सहज आणि सोप्या पद्धतीनं सामना जिंकेल परंतु तसं चित्र पाहायला मिळालं नाही। 38 धावा मित्र म्हणजे महाग नव्हते संदेश शेलके 18 चेंडू 38 समीकरण महाग नव्हतं परंतु चुकलं कुठं प्रत्येक गीतेश मात्र याच्यासाठी बबलू मात्र याच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालाय। सामना झाल्यानंतर आपण तो पारितोषिक घेऊन जा एक धाव मिळेल एक तर्फी सामना पाहायला मिळाला आणि सामन्यावरती पकड निर्माण केली आहे विधन म्हणेल या ठिकाणी खुटारी संघानं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला क्षेत्र चेंडूबंद पोहोचेल का परंतु प्रयत्न खूप चांगला आहे त्या ठिकाणी झेल सापडलं मिळालं नाही परंतु धावा वाचवल्यात सामन्याची फक्त औपचारिकता शिल्लक असेल। सामना संपूर्णतः जर आपण पाहिला तर खुटारी संघाच्या बाजूने असेल हा चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकलाय तो खुटारी संघानं। चला लाईन अप करायचे दोन्ही संघानं आणि यानंतरचा सामना देखील पाहायला मिळेल आणि पुढल्या सामन्यासाठी आपण वळूया पुन्हा एकदा रोशन पाटील तारा आणि दोन पंच मैदानामध्ये